वेलकम टू ऑल स्टूडेंट्स इन नंदीप विद्यालय यूट्यूब चैनल क्लास 10th सब्जेक्ट इंग्लिश प्रोज सेक्शन यूनिट 1.5 हिज फर्स्ट फ्लाइट। विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन पाठाला सुरुवात करूया। द नेम ऑफ लेसन हिज फर्स्ट फ्लाइट, म्हणजे त्याची पहिली भरारी किंवा झेप। इंट्रोडक्शन। This is a story of a young seagull who was afraid of flying in the sky. His parents enthused him, but in vain. At the end, his hunger compelled him to take his first flight. बाळांनो, या पाठामध्ये एक समुद्र पक्षी आहे। त्या समुद्र पक्षीला काय करायचं आहे, एक उंच अशी भरारी झेप घ्यायची आहे आणि तो प्रयत्न करत आहे, परंतु तो घाबरत आहे, याचं वर्णन आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायचं आहे। सो लेट अस स्टार्ट दिस लेसन। फर्स्ट पॅरा, लिसन ओनली ऑल स्टुडंट्स। द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेग्स। हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर्स अँड ऑलरेडी फ्लॉन अवे द डे बिफोर। He had been afraid to fly with them. Somehow, when he had to take a little run forward to the brink of the ledge and attempt to flap his wings, he became afraid. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down. Miles down, he felt certain that his wings would never support him. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. Even when each of his brothers and his little sisters, whose wings were far shorter than his own, ran to the brink, clapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. His father and mother had come around calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him strive on his legs unless he flew away. But for the life of him, he could not move. विद्यार्थी मित्रांनो, तो छोटा सीगल पक्षी, समुद्र पक्षी, त्याच्या खडकाच्या टोकावर एकटाच बसला होता। आदल्या दिवशी त्याचे दोघे भाऊ आणि बहीण दूर उडून गेले होते। त्याला मात्र त्याच्याबरोबर उडत जायची भीती वाटली होती। खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन पंख फडफडवायचा त्याने प्रयत्न करूनही पाहिला होता, परंतु का कोणास ठाऊक तो खूप घाबरून गेला होता। खाली अथांग पसरलेला समुद्र होता आणि समोर मैलोनमैल दूर जाणारा मार्ग दिसत होता। आपल्या पंखांना हे मुळीच झेपणार नाही याची त्याला खात्री पटली आणि त्यामुळे आपले डोके खाली घालून तो खडकाखालच्या रात्री झोपायच्या आपल्या लहानशा बिळ्याकडे पळून गेला। त्याचे भाऊ आणि धाकटी बहीण त्याच्यापेक्षा खूप लहान पंख असूनही खडकाच्या टोकापर्यंत पळून जाऊन पंख फडफडवत केव्हाच उडून गेले होते। पण इच्छा असूनही छोट्या सीगलला मात्र काही केल्या उडायचं धारिष्ट नव्हतं। त्याचे आई वडील कर्कश आवाजात ओरडत त्याला घेऊन जाण्यासाठी परत आले। खडकावरून जर त्याने उड्डाण घेतले नाही तर त्याला उपाशी राहावे लागेल असे त्यांनी त्याला बजावले देखील, पण तो मात्र जीवाच्या भीतीने जागचा हल्ला नाही। कठीण शब्दाचे अर्थ। LEDGE, लेज म्हणजे अरुंद फळी, खडकाचा कंगोरा। ब्रिंक, BRINK, ब्रिंक मीन्स उभ्या कड्याचा काठ। EXPANSE, एक्सपेन्स म्हणजे विस्तार, पसरलेला भाग। टू मस्टर अप करेज मीन्स धैर्य एकवटणे। टू प्लंज PLUNGE मीन्स जोराने उडी किंवा झेप घेणे। श्रील SHRILLY, श्रीली मीन्स कर्कश असा आवाज। अपब्रँडिंग UPBRAIDING, अपब्रँडिंग मीन्स खरडपट्टी काढणे किंवा बजावणे। दॅट वॉज 24 hours ago. सिन्स दे nobody हॅड कम नियर हिम। द डे बिफोर, ऑल डे लॉन्ग, ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish.
He had in fact seen his older brother catch his first herring and devour it standing on a rock, while his parents circled around raising a proud cackle. And all the morning, the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. To skim means T-O-S-K-I-M. To skim means prushtabhagala sparsh karun varchevar jane. Herring means उत्तर अटलांटिक महासागरातील एका जातीचा मासा. डिवावर मीन्स गिळून टाकणे. कॅकल मीन्स कलकल आवाज करणे, कलकलाट करणे. प्लॅटो मीन्स पठार. अँड क्लिप मीन्स विशेषतः समुद्रकिनाऱ्यावरील उंच अशी कडा. कावर्डेन्स मीन्स भेकडपणा, भित्रेपणा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती 24 तासापूर्वी घडलेली गोष्ट. त्यानंतर कोणीही त्याच्यापाशी आले नव्हते. आदल्या दिवशी दिवसभर त्याने आपल्या भावंडांना पालकांसमवेत बागडताना, उडण्याची कला अवगत करताना, लाटांवरून विहरण्याची आणि मासा पकडण्यासाठी सूर मारायची कला शिकताना पाहिले होते. एवढेच नव्हे तर मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिल्या विल्या हेरिंग मासा पकडून गट्टम करताना आणि पालकांना त्याच्याभोवती गोल फिरून कलकल आवाज करीत त्याला शब्बासकी देतानाही पाहिले होते. आणि आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पटरावर हिंडत होते आणि भित्रेपणामुळे त्याची थट्टा करीत होते. अनदर पॅरेग्राफ, लेट अस सी, लिसन ओनली. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय, ब्लॅजिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिवियस नाईटफॉल. ही स्टिफ्ट स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. ही क्लोज्ड वन आय देन द अदर अँड pretended to be falling asleep, still they took no notice of him. He saw his two brothers and his sisters laying on the plateau, dodging with their heads sunk into their necks. His father was preening the feathers on his white back. Only his mother was looking at him. She was standing on a little high hump on the plateau, her white breast thrust forward. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock, and the sight of the food maddened him. How he loved to tear food that way, scraping his beak now and again to vain it. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सूर्य जसजसा वर येऊ लागला तसे दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा खडक प्रकाशाने उजळून निघाला. त्याला ती उष्णता जास्त जाणवू लागली कारण आदल्या रात्रीपासून त्याने काहीच खाल्ले नव्हते. हळूच तो खडकाच्या टोकापाशी आला. एका पायावर उभे राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेत त्याने एक एक करून डोळे मिटले आणि झोपेचे सोंग घेतले. तरी देखील घरच्यांपैकी कुणी त्याची दखल घेतली नाही. त्याचे दोघे भाऊ आणि बहीण डोके मानेत खुपसून पठरावर डुलक्या खात पडली होती आणि त्याचे वडील आपल्या शुभ्र पाठीवरची पिसे नीटनेटकी करण्यात गुंतले होते. त्याच्या आईचे फक्त त्याच्याकडे लक्ष होते. पठारावरच्या एका उंचवट्यावरून आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून ती उभी होती. पुन्हा पुन्हा पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा ती फाडायची आणि मग आपली चोच सर्व बाजूने खडकावर तासायची. ते अन्न पाहून तो खुळवला. अशा प्रकारे अन्न फाडून चोच पुन्हा पुन्हा घासून धारदार करायला त्याला फारच आवडत असे. गा 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 ही क्राईड बिगिनिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. गा कॉल आ शी स्क्रेम्ड बॅक ड्रिसिवली बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. ही लेंट आउट इगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट trying to get nearer to her as she flew across. But when she was just opposite to him, she halted.
हर विंग्स माउंटेनलेस द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विद इन रीच ऑफ हिज बीक ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राइज वंडरिंग व्हाई शी डिड नॉट कम नियरर एंड देन मैडेड बाय हंगर ही डिवाइड एट द फिश विथ अ लाउड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स एंड डाउनवर्ड्स इन टू स्पेस। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गा 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 त्याने अन्नासाठी आईकडे विनवणी केली, गाव कॉल आह ते उपहासाने ओरडले, पण तो परत परत तिला विनवू लागला आणि मिनिटभरात आनंदाने त्याने चित्कार केला। माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघाली होती, ती जशी उडत जवळ येऊ लागली तसा तो खडकावर पाऊल आपटत आतुरतेने पुढे झुकला आणि तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला। तिच्या चोचीतला माशाचा जो तुकडा होता त्याच्या चोचीच्या अगदी निकट असताना ती तशीच थांबली आणि तिचे पंखही स्तब्ध झाले। ती जवळ काय येत नाही याचे आश्चर्य वाटून तोही क्षणभर घुटमळला आणि मग भुकेने व्याकुळ होऊन त्याने त्या माशाकडे झेप घेतली। मोठ्याने चित्कार करीत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला आणि देन अ मॉन्स्ट्रस टेरर साइज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील ही कुड हेअर नथिंग बट इट ओनली लास्टेड अ मिनिट द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स द वाइंड रस्ट अगेन्स्ट हिज ब्रीस्ट फिदर्स देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाउनवर्ड्स and outwards. He was no longer afraid. He just felt a bit dizzy. Then he flapped his wings once and he soared upwards. Ga 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 gaav kol aha. His mother swooped past him, her wings making a loud noise. He answered her with another scream. Then his father flew over him screaming. He saw his two brothers and his sisters flying around him कर्वंटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डिवाईन। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एका प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकवला। क्षणभर तो सुन्न झाला, पण पुढच्या क्षणी त्याला जाणवले की त्याचे पंख हवेत पसरले आहेत। त्याच्या छातीवरील पिसांमध्ये पोटाखाली आणि त्यांच्या पंखाखाली वारे भरले आहे। त्यांच्या पंखांच्या टोकांना वारा छेद देऊन जातोय असे त्याला वाटले, मात्र आता त्याचा कपाळमोक्ष होणार नव्हता। तो हळूहळू हवेत तरंगू लागला। त्याला भीतीही वाटत नव्हती, फक्त किंचित भोहळ आल्यासारखे वाटत होते। मग त्याने आपले पंख फडफडवले आणि वर झेप घेतली। गा 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 गाव कॉल आह पंखांचा फडफडाट करीत आई त्याच्याकडे झेपावली। त्यानेही तसाच आवाज करीत तिला प्रतिसाद दिला। त्याचे वडील कलकलाट करीत त्याच्या भोवती घिरट्या घालू लागले आणि दोघे भाऊ आणि बहिणी त्याच्यापाशी झेप घेतली आणि डोलदार सुरकंड्या मारीत ते त्याच्या आजूबाजूला विहरू लागले। लास्ट प्यारा दिस लेसन देन ही कम्प्लीटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय अँड कमांडेड हिमसेल्फ टू डाईव अँड सोर अँड करवे श्रिंकिंग श्रीली He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. He saw a vast green ship beneath him. With little rage moving over it had he turned his back sideways and cowed enviously. His parents and his brothers and sisters and landed on his green flooring ahead of him. They were beckoning to him. Calling shrilly, he dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings, but he was tired and weak with hunger and he could not rise. Exhausted by the strange exercise, his feet sank into the green sea. And then his belly touched it and he sank no further. He was floating on it and around him his family was screaming, praising him and their beaks were offering him scraps of dogfish. He had made his first flight. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला उडता येत नव्हते हे तो पूर्णपणे विसरून गेला आणि सूर मारताना भरारी घेताना आणि हवेत विहरताना स्वतःवर खुश होऊन कर्कश आवाजात आरोळी देऊ लागला।
तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोचला. समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत सरळ वरच्या दिशेने त्याने झेप घेतली आणि खाली पसरलेला हिरवागार विशाल सागर आणि त्यातून डोकावणारे लहान लहान सुळके त्याला दिसले आणि आपली चोच बाजूला वळवून त्याने आनंदाने चित्कार केला. त्याचे आई वडील आणि भावंडेही मग त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतरले. कलकल आवाज करीत ते त्याला खुणा करून बोलावू लागले. आपले पाय अलगद त्या हिरव्या समुद्रावर सोडून तो उभा राहायचा प्रयत्न करू लागला, पण त्याचे पायात बुडू लागले. तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला. मात्र आता तो दमला होता आणि भुकेने अशक्त झाला होता. या वेगळ्या प्रकारचा व्यायाम करून थकल्यामुळे त्याला पुन्हा उडताही येईना. त्याचे पाय हिरव्या समुद्रात शिरले, पोट हलकेच पाण्याला टेकले आणि मग तो आणखी खाली बुडाला नाही. आता तो छानपैकी तरंगू लागला. त्याचे कुटुंबही त्याच्या भोवती फेर धरून कलकल करीत त्याचे कौतुक करू लागले आणि आपल्या चोचीतून त्याला डॉगफिशचे माशाचे तुकडे भरवू लागले. अशी घेतली त्याने आपली पहिली भरारी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी सीगल नावाचा पक्षी म्हणजे समुद्र पक्षी, या समुद्र पक्षाला उंच अशी भरारी झेप घ्यायची होती त्याचं वर्णन या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे. थँक्यू सो मच.